Terse cât fellowship. Garis paile. Vidyarthyana shikshana pasun roknarya sarkarcha. Dikkar aso. Vidyarthyana shikshana pasun roknarya sarkarcha. Dikkar aso. Hum hamara hak mangte. अकलेचे तारे तोडणाऱ्या अजित पवारांचा धिक्कार असो. अरे अकलेचे तारे तोडणाऱ्या अजित पवारांचा धिक्कार असो. संशोधक विद्यार्थ्यांचा अपमान करणाऱ्या अजित पवारचा धिक्कार असो. विद्यार्थ्यांच्या बद्दल जो प्रश्न विचारण्यात आला, ज्या सन्माननीय सदस्यांनी तो प्रश्न विचारलेला होता, आम्ही त्या सगळ्यांचा त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमचा मुद्दा हा सभागृहामध्ये उपस्थित केला. त्याला उत्तर देत असताना अजित दादांनी असं स्टेटमेंट केलेलं होतं की संशोधन करून पीएचडी करून काय दिवे लावणार आहे. मला दादांना नम्रतापूर्वक सांगायचं आहे की या भारत देशाच्या प्रवासामध्ये अनेक महापुरुषांनी पीएचडी केलेली आहे, अनेक नेत्यांनी पीएचडी केलेली आहे आणि त्यांनी आपला जो या देशाच्या विकासामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. दादांनी फक्त आमचंच नाही तर या सगळ्या महापुरुषांचा अपमान केलेला आहे. त्यांनी दिवे काय लावलेले असं त्यांना विचारायचं का, असा आम्हाला प्रश्न त्यांना विचारायचा आहे प्रामुख्याने. पहिला दुसरं त्यांना असं आम्हाला सांगायचं आहे की UGC आता जे नवीन शैक्षणिक पद्धती निर्माण केलेली आहे त्या शैक्षणिक पद्धतीनुसार त्यांनी संशोधनाला महत्त्व दिलेलं आहे, तर दादांना ते संशोधनाचं महत्त्व पटत नाही आहे का, असा त्यांना आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे. दुसरं आम्हाला त्यांना दादांना असं प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळी ज्या दादांनी असं विचारलं की कसा दिवा लावणार आहे तुम्ही, काय दिवे लावणार आहेत, तर त्यांना आम्हाला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा PhD केलेली आहे आणि त्यांच्या त्या प्रकाशाच्या खाली त्यांनी PhD जी केलेली आहे त्यांच्या त्या प्रकाशाच्या खाली आज देश वाटचाल करतोय, तर तो दिवाही त्यांनी लक्षात ठेवावा, तो दिवा त्यांनी विसरू नये, तो प्रकाश आहे, असंही त्यांना आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. जे विद्यार्थी भारताच्या बाहेर जाऊन PhD करतात त्यांचा फायदाही आपल्या देशाला होतो, जे विद्यार्थी इथं राहून PhD करतात त्यांचा देखील महाराष्ट्राला आणि देशाला फायदा होतो. दादांनी एखाद्या वेळेस PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घ्यावी, त्यांना माहिती घ्यावी. कदाचित मला असं वाटतं की दादांना भीती असावी की राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जर राष्ट्रवादीचा प्रवास या विषयावर एखादा विद्यार्थी PhD करेल आणि त्याचं जे काही झालेलं घटना आहे याचा घटनाक्रम मांडेल याची भीती दादांना आहे का, असं आम्हाला वाटतं. म्हणून दादांनी असं सांगितलेलं असेल की बाबा PhD करून तुम्ही काय दिवे लावणार आहात. त्यामुळे दादांना आमची कळकळीची विनंती आहे की दादांनी अर्थखात्यानं थांबवलेली आमची जी काही फेलोशिपची मागणी आहे तर ती मान्य करावी आणि आम्हाला सगळ्यांना फेलोशिप द्यावी आणि आमचं शैक्षणिक जे नुकसान होते ते थांबवावं. संशोधनापासून विद्यार्थ्यांना रोखणाऱ्या अजित पवारांचा, अरे या अजित पवारांचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय. अजित पवार हाय हाय. संशोधक विद्यार्थ्यांचा अपमान करणाऱ्या अजित पवारांचा, अरे संशोधक विद्यार्थ्यांचा अपमान करणाऱ्या अजित पवारांचा. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी संशोधक विद्यार्थी PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं की PhD करून यांनी काय दिवे लावले, आपणास या संशोधक करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय दिवे लावले हे बघायचे असतील तर तुम्ही शिवाजी विद्यापीठामध्ये या, आपणास या संशोधक विद्यार्थ्यांनी काय दिवे लावले आहेत हे दाखवतो. संशोधन हे कोणत्या पातळीवरती जाऊन पोहोचलेलं आहे याचा विचार आपण करावा. महाराष्ट्रामधून जे विद्यार्थी संशोधन करत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यापेक्षा आपण या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन न देता त्यांच्यामध्ये शिक्षणाबाबत आडकाठी आणण्याचं काम करत आहात. जे आपण हे PhD विद्यार्थी जो संशोधन करतात त्यांची फेलोशिप रोखण्याचं काम करत आहात. संशोधन हा भारत देश जो चंद्रावर जाऊन पोचलेला आहे तो सहज पोचलेला नाही, त्यामध्ये लहान लहान संशोधन होऊन मग त्या ठिकाणी पोचलेलं आहे. आपण जे काल अधिवेशनामध्ये वक्तव्य केलं हे वक्तव्य पूर्णतः चुकीचं आहे. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे. संशोधन केल्यानंतर PhD केल्यानंतर फक्त महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होतात असं नाही, तर संशोधन केल्यानंतर इतर ठिकाणी सुद्धा नोकरीच्या खूप संधी आहेत. शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी संशोधन करून PhD संशोधन शिवाजी विद्यापीठात करून पुढच्या संशोधनासाठी इतर देशांच्यामध्ये दक्षिण कोरिया असेल, साऊथ कोरिया असेल, अशा देशांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आपण विद्यार्थ्यांचे जे अकलेचे तारे तोडलेले आहेत त्याचा आम्ही सर्व विद्यार्थी धिक्कार करत आहोत. आपण खरं तर संशोधनाला प्राधान्य द्यायला हवं होतं, पण आपण संशोधनाला प्राधान्य न देता आपण यामध्ये आडकाठी आणण्याचं काम करत आहात. इथून पुढच्या काळामध्ये सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप ही त्यांच्या हक्काची मिळालीच पाहिजे.
सारथी असो बार्टी असो महाजती असो यूजीसी सारखी संस्था प्रत्येक महिन्याला सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देते। आपण जर या ठिकाणी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातला जर फेलोशिप देणार नसाल तर महाराष्ट्राचा शिक्षणाचा दर्जा हा येणाऱ्या काळात तुम्हाला घसरलेला दिसून येईल। आपणास एक हात जोडून नम्र विनंती आहे की आपणाला शिक्षणाबाबत जर माहिती असेल तर बोलावं, अज्ञान असेल तर बोलू नये। दीपक केसरकर पण याबाबत असेच बोलले होते की PhD करून काय करणार, तर PhD करून काय करता येतं याची माहिती आपण अगोदर घ्यावी आणि त्याच्यानंतर मग आपण याबद्दल बोलावं, अशी आपल्याला हात जोडून नम्रतापूर्वक विनंती आहे।